और HT पैनल, 5 बोर्ड HT पैनल, पण आज प्री कमिशनिंग केलंय त्याचं। तर एकदा त्याला चेक करूयात। आता रॅपो 1 चा ब्रेकर ऑन केलाय, रॅपो 2 चा ऑन केलाय आपण। आता हे दोन्ही ऑन आहेत, हे रिमोट लोकली ऑन, मॅकॅनिकल ऑन ऑफ ह्या दोन ब्रेकरमधनं रॅक इन रॅक आउट, ब्रेकरचं इलेक्ट्रिकली ऑन ऑफ, इलेक्ट्रिकली ऑन ऑफ म्हणजे इथनं लोकली हा ट्रिप आणि हा ऑन, हा इलेक्ट्रिकल ऑन ऑफ। आणि आता रिमोटली ट्रिप, रिमोट आपण ट्रिप करू शकतो, म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या, ट्रान्सफॉर्मरमध्ये हाय टेम्परेचर झालं तर हा ब्रेकर ट्रिप होऊ शकतो मार्शलिंग बॉक्स थ्रू। ते आता बघूयात। पहिले आपण अलार्म करूयात मार्शलिंग बॉक्समधनं, समजा 120 डिग्री टेम्परेचर आलं ट्रान्सफॉर्मरमध्ये वाइंडिंग टेम्परेचर, तर हा अलार्म कसा देतो ते पाहू। अलार्म दिला पण ब्रेकर ट्रिप नाही केला, अलार्म दिला। जर बघितलं तर वाइंडिंग टेम्परेचर हाय अलार्म झाला आहे, वाइंडिंग टेम्परेचर हाय अलार्म झाले, रिसेट करूया। पण ब्रेकर ट्रिप झालेला नाही आहे अलार्ममध्ये। हां आता ट्रिप कर, पण रिमोटली मार्शलिंग बॉक्स थ्रू आपण ट्रिप होतोय तो। ट्रिप झालेला आहे ब्रेकर, अलार्म पण दिला, वाइंडिंग टेम्परेचर हाय ट्रिप, मास्टर ट्रिप रिले ऑपरेटेड, मास्टर ट्रिप म्हणजे हा हा ऑपरेट झाला आहे, रेड ब्लॅक पडला आहे। तर अशा पद्धतीने हा ट्रिप पण होतो मार्शलिंग बॉक्स थ्रू, टेम्परेचर 140 डिग्री गेल्यावर। तर अशा प्रकारे ऑन ऑफ होते। इनकमिंगचा जो ब्रेकर आहे हा तर आत्ता मास्टर ट्रिप रिले आणि अंडर व्होल्टेज, कारण ॲक्च्युअल तिथं व्होल्टेज प्रेझेंट नाही आहे त्याच्या PT मध्ये, तेव्हा ते 22 kV व्होल्टेज येईल त्यावेळेसच हा ब्रेकर ऑन ऑफ होईल, तोपर्यंत हा होणार नाही। कारण मास्टर ट्रिप रिले हा रिसेट नाही होणार, मास्टर ट्रिप रिले रिसेट होऊ शकणार नाही।